महत्त्वाची अपडेट, शिंदे गटाचे 50 उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. आत्ताचं नुकतंच आपण पाहिलं, भाजपच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेची देखील यादी येण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाचे एकूण 50 उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे या क्षणाला. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरज, भाजपची यादी जाहीर झालेली आहेत, 99 उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे देखील 50 उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. नक्कीच, थोड्या वेळापूर्वीच भाजपचे 99 उमेदवार त्याच पार्श्वभूमीवर पुढे फिरले. आता शिवसेनेची जाहीर होऊ शकते, गेल्या 50 जणांची उमेदवारी या आता थोड्या वेळामध्ये जाहीर होण्याची त्या शक्यता आहे. ज्यांनी दरम्यान शिंदेंना सहकार्य केलं, शिंदे त्यांना फळ मिळणं हे बोललं जात आहे. त्या 50 जणांची उमेदवारी जी आहे ती आता उमेद यादी आहे ती जाहीर होण्याची त्या शक्यता आहे. जर का पाहायला गेलं तर थोड्या वेळापूर्वी भाजपची यादी देखील जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता लगेचच शिवसेना शिंदे गटाची यादी देखील थोड्या वेळात आता जाहीर होईल. नक्कीच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी. भाजपनंतर आता शिंदे गटाचे 50 उमेदवार आजच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि थोड्याच वेळात शिंदे गटाकडून या उमेदवारांची नावे देखील समोर येऊ शकतात. आपण पाहतोय ठाण्यामध्ये 14 पैकी 10 उमेदवार शिंदे गटाचे असावे असा दावा शिंदे गटानं केलेला आहे, त्यामुळे या यादीमध्ये आता ठाण्यातील उमेदवारांची नावं असतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची यादी उद्या येणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर येते. आज भाजपची यादी जाहीर झालेली आहे, त्यानंतर शिंदे गटाची देखील आजच यादी येण्याची शक्यता आहे आणि यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची यादी ही उद्या येणार असल्याचं समोर येत आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपाली, भाजपच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे, शिंदे गट देखील थोड्याच वेळात उमेदवार जाहीर करणार आहे, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी उद्या जाहीर होणार आहे, काय अधिक माहिती? महायुतीमध्ये भाजपाची यादी जी आहे ती आपली जाहीर जाताना आपण जाहीर झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी देखील आपल्या सगळ्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये आज रात्री अंतिम फैसला घेणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्याला सूत्रांच्या वतीने मिळते आहे. उद्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर होईल अशी माहिती खरं तर मिळताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने ज्या जागा मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही उमेदवार जे आहेत त्यांच्या नावावरती आज रात्रीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम खरं तर शिक्कामोर्तब होईल आणि त्याच्यानंतर उद्या ही यादी जाहीर केली जाईल अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहे. आपण बघतोय की एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये अद्यापही खरं तर तिढा सुटलेला नाही आहे जागा वाटपाचा, दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये सगळ्याच पक्षांच्या जवळपास आता जागा वाटप जे ते जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे. आज भाजपाने त्यांची यादी जाहीर केल्यानंतर उद्या राष्ट्रवादीसुद्धा आपली यादी जाहीर केली करणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या उमेदवारांच्या नावाचा समावेश होतो आणि कोणकोणत्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. रुपाली, साधारण किती उमेदवारांची यादी राष्ट्रवादीकडून जाहीर होऊ शकते? साधारणतः असं म्हटलं जात आहे की राष्ट्रवादीने जवळपास 60 जागा ज्या आहेत त्या मागितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उद्या जी यादी जाहीर होईल त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामधली जी यादी आहे ती जाहीर होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्याच उमेदवारांची नावं नसतील, मात्र काही उमेदवारांची नावं त्यामध्ये जाहीर केली जाणार आहे. आता नेमका तो आकडा किती आहे हे मात्र कळू शकलेलं जरी नसलं तरी सुद्धा पहिल्या टप्प्यातली जी यादी असणार आहे ती उद्या जाहीर केली जाणार आहे.